नमस्कार, मी अनिता चंदन शिवे। आज आपल्यासोबत आहेत बहुजन क्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अमोलभाऊ लोंढे। त्या जो पुण्यात महामोर्चा आहे, तर त्या संदर्भात आपली भूमिका सर काय आहे? मी अमोल लोंढे, बहुजन क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य संयोजक। उद्या दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी पुणे या ठिकाणी भारत मुक्ति मोर्चा या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। मी बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून उद्या जो महामोर्चा होणार आहे त्याला जाहीर पाठिंबा दर्शवतो आणि बहुजन क्रांति मोर्चाच्या माध्यमातून हवेली तालुका आणि पुणे ग्रामीण या भागातून शेकडोच्या संख्येने आम्ही त्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सामील होणार आहोत। खरं तर आपण पाहत असाल, या मोर्चाच्या मागण्या जर आपण पाहिल्या तर आपण पाहत असाल, काही दिवसापासून मनोहर भिडे नावाचा व्यक्ती जो संपूर्ण महाराष्ट्रभर या भारत देशाच्या तिरंग्याचा अवमान करत आहे, आमच्या बहुजन महापुरुषावर गरळ ओकत आहे। आपण पाहत असाल की गांधीजींवर टीका करत आहे, एवढंच काय तर शिर्डीच्या साईबाबांना सुद्धा तो अपशब्दामध्ये बोलत आहे आणि यामुळं बहुजन समाजाच्या मध्ये त्याच्या विरोधात उद्रेक निर्माण आहे। हे असं असताना सुद्धा शासन प्रशासनाच्या माध्यमातून त्याला पोलीस प्रोटेक्शन देऊन त्याचे कार्यक्रम केले जातात, हे लोकशाहीला लाजवणारी गोष्ट आहे। आणि या देशाचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब। आमचा सवाल आहे फडणवीस साहेबांना की ज्या व्यक्तीवर, ज्या भिडेंवर दंगली घडवण्याचे गुन्हे आहेत, भीमा कोरेगावमध्ये जी दंगल झाली, 2018 जी दंगल घडली, त्या दंगलीचा प्रमुख सूत्रधार म्हणून त्या भिडेवर गुन्हे दाखल असताना सुद्धा त्याचं पोलीस प्रोटेक्शनमध्ये कार्यक्रम घेतले जातात, हे फडणवीस साहेब याची तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील। तुम्ही पाहत असताल की महाराष्ट्रामध्ये जालनामध्ये आमचा मराठा बांधव संविधानिक पद्धतीनं मराठा आरक्षणाची मागणीसाठी बसलेला असताना सुद्धा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्यावर अमानुष पद्धतीचा लाठीचार्ज करण्यात आला। अगदी आमच्या माय भगिनीला डोकं रक्त पडुस्तवर मारलं, छोट्या छोट्या मुलांना ओढून ताडून मारलं, आमच्या तरुण मुलांच्या तोंडावर बुटांनी सुद्धा लाथा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मारण्यात आल्या। हे लोकशाहीला लाजवणाऱ्या गोष्टी आहेत, याची उत्तरं फडणवीस साहेबांनी द्यावी लागतील। कारण या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि फडणवीस साहेबांना आमचा सवाल आहे, तुमच्याच सांगण्यावरनं पोलीस प्रशासनाच्या लोकांनी लाठीचार्ज केला नाही, लाठीचार्जच सोडा, आमच्या आंदोलन करणाऱ्या माय भगिनीवर, आमच्या तरुणावर गोळीबार सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आला। खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये आमचं मत मांडण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला, लोकशाहीनं आम्हाला मोर्चे आंदोलन करण्याचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं हनन करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। या महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्ही असताना सुद्धा तुमच्या सांगण्यावरनंच या गोष्टी घडल्या, म्हणून तुम्ही त्वरित राजीनामा द्यावा। जनाची नाही, मनाची जरी तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्ही या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे। पुण्यामध्ये पाहत असाल तुम्ही, पर्वती पोलीस स्टेशनमध्ये जे PSI आहेत चंद्रकांत कामटे यांच्या माध्यमातून सुद्धा जे शाहू फुले आंबेडकरी विचाराचं चळवळीचं काम करणारी लोकं आहेत, यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले जातात, ते गुन्हे तत्काळ त्यांनी मागं घ्यावे। आणि अशा मोजोर अधिकाऱ्याला, जो चंद्रकांत कामटे नावाचा PSI आहे, त्याला त्वरित निलंबित करा, ही एक आमची मागणी आहे। आपण पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर किती टोकाचा अन्याय वाढला आहे। तुम्ही पाहिलं असेल काल परवा जी घटना घडली की कबूतर चोरीच्या आळावरनं, त्या मुलांनी तर कबूतर चोरलेच नव्हते, पण संशयावरनं त्या मुलांना पकडण्यात आलं, त्यांना उलटं झाडाला टांगून मारण्यात आलं, त्यांच्या अंगावर लघवी करण्यात आली। अरे कुठं नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र, आणि कुठल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा तुम्ही मारता? स्वतंत्र भारतात आमच्या लोकांवर, बहुजनावर तुम्ही टोकाचे अन्याय केलेले आहेत, याला कारणीभूत हे शासन प्रशासन आहे, सरकारमधली लोक आहेत, आणि याला कारणीभूत फडणवीस साहेब आहेत। म्हणून फडणवीस साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम्ही संपूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातून या मोर्चाला साथ सहयोग करणार आहोत।
फक्त भारत मुक्ती मोर्चाच्याच नव्हे तर असंख्य ज्या संघटना आहेत, जे शाहू फुले छत्रपती शिवरायांच्या विचाराला मानणारी लोक आहेत, या सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्ष या मोर्चामध्ये सामील होणार आहोत. आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला आव्हान करतोय की उद्या 10 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यामध्ये जो मोर्चा होणार आहे, या मोर्चाला आपण सर्व ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. सारसबाग या ठिकाणी त्या मोर्चाची सुरुवात होणार आहे. 2:00 हा मोर्चा निघेल आणि तो जिल्हा अधिकारी कार्यालयावर त्याचा समारोपण होईल. म्हणून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाला मी आव्हान करतोय, प्रेमपूर्वक आव्हान करतोय की आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी आता आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय वामनजी मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उद्याचा मोर्चा होणार आहे. आणि भारत मुक्ती मोर्चाच्या ज्या प्रदेशाध्यक्षता आहेत, या प्रतिभाताई उबाळे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. त्याच पद्धतीनं भारत मुक्ती मोर्चाचे राज्य प्रचारक आमचे बंधू आदरणीय सचिनभाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होणार आहे. मी बहुजन समाजातील महाराष्ट्रातील सर्व लोकांना समाजाला विनंती करतोय की आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनाला सहभागी व्हायचं. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय भारत.